रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आयुष्य हे शांततेने जगण्याचा एक साधा आणि सरळ उपाय आहे। आपण वेड्यात बसलो तर आपण ही वेड व्हायचं असतं, ते जे म्हणतील तेच खरं मानायचं असतं। आपण आपलं डोकं हे अजिबात चालवायचं नसतं, आणि आपण शहाण्यात बसलो तर आपण आपलं तोंड हे गप्प ठेवायचं असतं, त्यांचं ऐकून घ्यायचं, त्यांना कोणतंच प्रतिउत्तर द्यायचं नाही, फक्त आपण आपली मान डोलवायची। दोस्तानो, यामुळं वेडबी खुश होतं आणि शाणबी खुश होतं, आपल्या डोक्याला तापच उरत नाही आणि वाद होण्याचा हा प्रश्नच निर्माण होत नाही, त्यामुळं सगळं काही शांततेत आणि सुरळीत चालू राहतं। नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। दुसऱ्याला त्रास देऊन छळल्यास त्यांचा तळतळाट हा कधी वाया जात नसतो। तुम्ही माकडासारख्या किती उड्या मारल्या तरी तो वरचा जेव्हा पलटी मारेल तेव्हा तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल। सगळ्यांनाच पाहिजे ते इथं मिळतच असं नसतं, आणि ज्यांना मिळतं त्यांना त्यातलं काय घ्यावं हे कळत नसतं। कोण कुठपर्यंत पोहोचलं या व्यर्थ चौकशा करण्यापेक्षा आपण जाग्यावरच का थांबलोय हा विचार करणं खूप महत्वाचं असतं। आपल्याला जे मनापासून आवडत असतं ते हृदयापासून जपायचं असतं। प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा जे त्या जागत्या माणसांचा संवाद संपणं हेच त्याचं खरं मरण असतं। जो समजून घेतो आणि जो समजावून सांगतो यासारखं सुंदर नातं या जगात कोणतंच नसतं। पैसा पाहून मुली हजार येतील, पण पैसा नसताना जी मुलगी तुमच्या सोबत ठाम असते ती मुलगी लाखात एक असते। वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो, कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो, पण तो येतच असतो, म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मात ही तुम्हालाच करायचे। गोष्ट बिघडतील, नाते तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं असतं। माणसाच्या बोलण्यातून एवढं समजतं की तो शहाणा आहे की अतिश शहाणा आहे। जाणारी गोष्ट गेली की वाईट वाटून घ्यायचं नसतं, अजून काहीतरी चांगलं होईल या आशेवर भरभरून जगायचं असतं। कधी कोणाच्या भावनांचा आणि प्रेमाचा हिशोब लावता येत नसतो, हे ज्यांचे असतात त्यांनाच कळत असतात। लबाडी ही जास्त काळ टिकत नसते, सहन करणारा जेव्हा त्रास सहन करून सुद्धा हसतो तेव्हा त्या व्यक्तीचा बदला हा परमेश्वर घेत असतो। काही गोष्टीवर आपण पाणी सोडायला शिकलं पाहिजे तरच समाधान मिळत असतं। एक सच्चा साथ देणारा जोडीदार हा कट्टर मित्रापेक्षा कमी नसतो। आपल्या पहिल्या श्वासापासून
ते तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जपणारी सावली म्हणजे आई असते. लोक काय म्हणतील याच्याकडं जास्त लक्ष द्यायचं नसतं. जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर कानानं बहिर व्हा, कारण आपण कितीही चांगलं असलो तरीही नावं ठेवणारी लोक खूप आहेत. जेव्हा माणूस फाजील आत्मविश्वास बाळगतो तेव्हा त्याचा सर्वनाश हा ठरलेला असतो. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते, तुमची नाही. कोणाकडून वेळ भेटावा अशी अपेक्षा करू नका. ज्याला खरंच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वतःहून देत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद असतो. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही पण आठवणी नेहमी जिवंत राहत असतात. आपण जोपर्यंत भीत असतो तोपर्यंतच लोक भीती दाखवू शकत असतात, म्हणून भिण्याचं बंद करा. नजरेला नजर भिडवून बोलायला सुरुवात करा. तुमच्या कष्टावर तुम्ही जगत असाल तर तुम्हाला कोणी भयभीत करू शकत नसतं. प्रामाणिक राहा आणि भयमुक्त जगा. मोठं झाल्यावर कळतं खेळणे हे महाग नसतात, बालपण महाग असतं. कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टानं मिळवलं की जाणीव निर्माण होते. ज्यांना खरं बोलण्याचं आणि चूक मान्य करण्याचं सामर्थ्य असतं त्यांना कसलंही मनावर ओझं राहत नसतं.